हॅलो विद्यार्थी मित्रांनो कशा आहात आपण आय होप सर्वजण आनंदित आहात मजेत आहात आणि चांगल्या प्रकारे अभ्यास करत आहात आजचा जो आपला व्हिडिओ आहे यामध्ये आपण बघणार आहोत इयत्ता नवीचा युनिट थ्रीमधील थ्री पॉईंट फाईव्ह ग्रेट सायंटिस्ट या लेसनचं वॉर्मिंग अप मार्जिन क्वेश्चन इंग्लिश वर्कशॉप त्याचबरोबर लँग्वेज स्टडी यांची प्रश्नोत्तर आपण काय करणार आहोत तर या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत सर्वात महत्त्वाची गोष्ट या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला काही लिंक्स दिलेले आहेत त्यावर जाऊन तुम्ही इयत्ता नवीचे सर्व व्हिडिओ बघू शकता इम्पॉर्टंट ग्रामर्स तुम्ही काय करू शकता अभ्यास होऊ शकता चला तर आता वेळ न गमावता सुरुवात करूया थ्री पॉईंट फाईव्ह ग्रेट सायंटिस्ट या लेसनचं वॉर्मिंग अप मार्जिन क्वेश्चन लँग्वेज स्टडी आणि इंग्लिश वर्कशॉप यांचे प्रश्न उत्तर समजून घ्यायला थ्री पॉईंट फाईव्ह ग्रेट सायंटिस्ट त्यातील वॉर्मिंग अप पासून आपण सुरुवात करत आहोत वॉर्मिंग अप मधील चिटचॅटचा पहिला प्रश्न आहे बघा वॉट वुड यू लाइक टू लर्न अबाउट इन युअर सायन्स स्पिरिट जो की तुमची सायन्स तासिका आहे त्या सायन्सच्या तासिकेमध्ये विज्ञानाच्या तासिकेमध्ये तुम्हाला काय शिकायला आवडेल असा प्रश्न आहे तर उत्तर प्रत्येकाशी वेगवेगळे असू शकतात मी थोडक्यात तुम्हाला इथे आन्सर सांगत आहे आन्सरमध्ये तुम्ही लिहू शकता बघा आय वुड लाईक like टू लर्न केमिकल रिॲक्शन्स वॉटर सायकल सोलार सिस्टम मला विज्ञानाच्या तासिकेमध्ये काय शिकायला आवडेल केमिकल रिॲक्शन्स वॉटर सायकल काय असते सोलार सिस्टीम काय आहे डिफरंट थिअरीज वेगळ्या प्रकारच्या थिअरीज असतात त्या शिकायला आवडेल प्लांट्स इलेक्ट्रिसिटी अँड बॉडी पार्ट्स एक्सेट्रा या सगळ्या गोष्टी मला शिकायला आवडतील कुठेतरी विज्ञानाच्या तासिकेमध्ये सेकंड प्रश्न आहे हॅव यू एवर ट्राईड टू डू अॅन एक्सपेरिमेंट ऑन युअर ओन तुम्ही स्वतः एखादा प्रयोग करून बघितला आहे का इफ यस टेल मी अबाउट इट जर केला असेल no, तर त्याबद्दल मला सांगा इफ नो टेल मी वाय यू हॅव यू हॅव नेवर ट्राईड तर हे तुम्हाला सांगायचं आहे की तुम्ही कावर प्रयोग केला नव्हता तर लिहू शकता बघा येस आय डीड एक्सपेरिमेंट्स इन अवर स्कूल्स सायन्स लॅब अंडर द इन्स्ट्रक्शन ऑफ सायन्स टीचर होय मी एक्सपेरिमेंट केला होता म्हणजे प्रयोग केला होता आमच्या शाळेमध्ये सायन्स लॅबमध्ये कोणाच्या अंडरमध्ये तर इन्स्ट्रक्शन्स ऑफ सायन्स टीचर सायन्स टीचरच्या मार्गदर्शनाखाली आय लायटेड अ बल्ब यूज इन पोटॅटोज मी काय केलं तर पोटॅटोचा वापर करून लाईट चालू केला होता आय बॉईल वॉटर आता बॉईल वॉटर हा सुद्धा एक प्रयोग आहे एक्सपेरिमेंट तो तुम्ही ज्यामध्ये येऊ शकता आय बॉईल वॉटर इन द स्कूल आणि चेक द टेम्परेचर ऑफ दॅट वॉटर आणि त्या वॉटरचं म्हणजे त्या पाण्याचं मी काय केलं तर पाण्याचं तापमान सुद्धा मोजलं होतं वॉट वूड यू लाईक टू लर्न अबाउट इन युअर इंग्लिश क्लासेस तुम्हाला तुमच्या इंग्लिशच्या तासिकेमध्ये काय शिकायला आवडेल तर तुमच्यामध्ये लिहू शकता आन्सर आय वूड लाईक टू लर्न इंग्लिश ग्रामर कन्व्हर्स फ्लुएंटली इन इंग्लिश मला इंग्लिश ग्रामर शिकायला आवडेल कन्वर्स इंग्लिश फ्लुएंटली आणि इंग्लिशमध्ये कन्वर्सेशन करायला आवडेल म्हणजे संभाषण करायला आवडेल रायटिंग एसेस अँड रिडिंग स्टोरीज एसेस लिहायला आवडतील आणि स्टोरीज वाचायला आवडतील रिसायटिंग पोईम्स आणि कविता म्हणायला आवडतील या सगळ्या गोष्टी मला इंग्लिशच्या तासिकेमध्ये करायला आवडतील पुढचा जो प्रश्न आहे इन्व्हेन्शन्स म्हणजे शोध काय दिलं आहे बघा ए थिंक ऑफ ॲज मेनी एक्झाम्पल्स ऑफ द फॉलोईंग ॲज यू कॅन विचार करायचा जे खाली एक्झाम्पल्स दिलेले आहे त्या संदर्भात जितके तुम्ही विचार करू शकतात तितके विदिन फायव्ह मिनिट्स पाच मिनटं तुम्हाला तो विचार करायचा आहे अँड राईट दॅम इन द अप्रोप्रिएट कॉलम आणि तुम्हाला काय करायचं तर अप्रोप्रिएट कॉलममध्ये त्याचे एक्झाम्पल्स तुम्हाला लिहायचे आहेत म्हणजे शक्य तेवढा तुम्हाला उदाहरणांचा विचार करायचा आणि योग्य अशा स्तंभामध्ये किंवा मग कॉलममध्ये तुम्हाला ते लिहायचं आहे एका साईडला दिले टाईप्स ऑफ मशीन्स आणि दुसऱ्या साईडला आहे एक्झाम्पल्स आता टाईप्स ऑफ मशीन्समध्ये सिंपल मशीन्स दॅट आर ऑपरेटेड बाय हँड साधे मशीन्स जे हाताने ऑपरेट केले जातात तर या संदर्भात एक्झाम्पल्स तुम्ही श लिहू शकतात बघा मिडिएटली बॉक्स बनवलेला यायचा त्याचा आन्सरचा तोच बघूया सिम्पल मशीन्स दॅट आर ऑपरेटेड बाय हँड्स असे मशीन्स जे हाताने ऑपरेट केले जातात एक्झाम्पल ड्रिल मशीन स्पॅनर ऑगर चिजल स्क्रू ड्रायवर हे त्याचे काही एक्झाम्पल्स आहेत त्यानंतर आहे मशीन दॅट रन ऑन इलेक्ट्रिसिटी असे मशीन्स ज्या इलेक्ट्रिसिटीवर रन होतात त्यामध्ये फॅन हेअर ड्रायर मिक्सर गीझर इलेक्ट्रिसि इलेक्ट्रिक मोटर ओवन एक्सेट्रा इलेक्ट्रॉनिक डिवाइसेस यामध्ये मोबाईल लॅपटॉप टेलिव्हिजन कम्प्युटर टॅबलेट हे काही तुम्ही एक्झाम्पल्स त्यामध्ये घेऊ शकता त्यानंतर पुढचं आहे बी राईट ॲज मेनी युजेस ऑफ द फॉलोइंग यू कॅन खाली जे काही गोष्टी दिल्या तिचे युजेस तुम्हाला यायचे वापर तुम्हाला लिहायचे जितके होईल के तुम्ही ते सांगायचे आहेत म्हणजे पुढील वस्तू ज्या सांगितलेल्या आहेत त्यांचे शक्यतेळी उपयोग तुम्हाला लिहायचे आहेत फॉर्म ग्रुप्स ऑफ फोर चार लोकांची ग्रुप तुम्हाला बनवायचे आहेत कम्पेअर युअर लिस्ट आणि लिस्टला कम्पेअर करा मेक अ लाँग लिस्ट बाय पुटिंग टुगेदर द लिस्ट ऑफ ऑल मेंबर्स आणि प्रत्येची लिस्ट तुम्हाला पुट करायची आहे आता प्रत्येकाचे विचार वेगळे असतील मी थोडक्यात सांगतो आहे अ क्लोथ बॅग क्लोथ बॅगचा वापर कुठे होतो कापडी पिशवी त्याला आपण म्हणतो टू कॅरी थिंग्स वस्तू सोबत नेण्यासाठी टू कीप क्लोथ क कपडे ठेवण्यासाठी फॉर शॉपिंग दुकानात जाण्यासाठी टू कॅरी व्हेजिटेबल्स आणि व्हेजिटेबल्सला कॅरी करण्यासाठी विकर बास्केट ओके विकर बास्केटचा वापर होतो फॉर किपिंग ग्रेन्स अँड फ्रुट्स ग्रेन्स आणि फ्रुट्स ठेवण्यासाठी फॉर कॅरिंग अँड सेलिंग व्हेजिटेबल्स व्हेजिटेबल्सला कॅरी करण्यासाठी आणि सेल करण्यासाठी फ्रूट्ससुद्धा कॅरी आणि सेल करण्यासाठी या विकर बॅगचा बास्केटचा वापर होतो अ ग्लास बॉटल और जार एक बॉटल ग्लासची बॉटल किंवा जार असेल त्याचा वापर कशासाठी होतो तर आन्सरमध्ये फॉर कीपिंग ज्यूस ज्यूस ठेवण्यासाठी लिक्विड ठेवण्यासाठी कुठल्याही प्रकारचं जाम ठेवण्यासाठी पिकल्स ठेवण्यासाठी किंवा वॉटर फॉर ड्रिंकिंग पाण्याचे पाणी पाणी पिण्याचं पाणी ठेवण्यासाठी आपल्या ग्लास बॉटलचा वापर होतो किंवा जारचा वापर केला जातो स स्टील बाउल आता स्टील बाउलचा वापर कसासाठी होतो तर टू कीप इटेबल वायर इटिंग काही गोष्ट खात असेल तुम्ही तर ती इटेबल ठेवण्यासाठी बाउलचा वापर होतो वाटी ज्याला आपण म्हणतो फॉर ड्रिंकिंग मेडिसिन ड्रिंक मेडिसिन घेण्यासाठी श्रीखंड ठेवण्यासाठी किंवा मग ज्यूस सेस ठेवण्यासाठी स्टील बॉलचा वापर होतो नंबर ई अथिक स्ट्रिंग ऑर रोप रोपचा वापर कशासाठी होतो बघा तर दोरी जर आपण म्हणतो टू टाय थिंग्स कुठल्या गोष्टींना बांधण्यासाठी टू होल्ड थिंग्स टुगेदर वस्तूंना एकत्र ठेव बांधून ठेवण्यासाठी फॉर ट्रेकिंग ट्रेकिंगसाठी साठी आणि खेळण्यासाठी या रोपचा वापर केला जातो ओके त्यानंतर आपण वळतोय मार्जिन क्वेश्चन्सकडे मार्जिन क्वेश्चन्स कुठले असतात मग जे प्रश्न काय असतात तर धड्यामध्येच धड्याच्या सोबतच काय असतात तर राईट किंवा लेफ्ट साईडला विचारलेले असतात ते प्रश्न मार्जिन क्वेश्चन्स त्यातील पहिला प्रश्न दिसतोय बघा तुम्ही बुकमध्ये बघू शकता बिफोर यू रीड फर्दर पुढे वाचण्यापूर्वी गेस वॉट द पॅसेज इज अबाउट हा पॅसेज कशा संदर्भात आहे तुम्हाला सांगायचं आहे The, तो थे तो थे तर आन्सर तुम्ही लिहू शकता बघा द पॅ दिस पॅसेज इज अबाउट द ग्रेट सायंटिस्ट अँड देअर क्वालिटीज हा जो पॅसेज आहे तो कशा संदर्भात आहे तर ग्रेट सायंटिस्ट म्हणजे महान असे वैज्ञानिक आणि त्यांच्या क्वालिटीज त्यांचे जे काही त्यांच्या अंगी असलेले जे गुण असतील त्या संदर्भात हा पॅसेज आहे दुसरा प्रश्न आहे व्हॉट वर द ऑड्स अगेन्स्ट फॅरेडे इन इज चाइल्डहुड म्हणजे फॅरेडे जेव्हा लहान होते किंवा बालपणी त्यांच्या कोणत्याशा ऑड्स म्हणजे प्रतिकूल ऑर्ड्स म्हणजे कसे काय तर प्रतिकूल कुठल्या अशा प्रतिकूल परिस्थितीशी त्यांना जगडावं लागलं होतं तर हा सर्व तुम्ही शकता बघा फॅरेडे फेस्ट मेनी ऑड्स ॲज अ चाईल्ड एक लहान बाळ म्हणून किंवा लहानपणी त्यांनी काय केलं तर अशा प्रतिकूल परिस्थितीचा त्यांनी सामना केलेला आहे ही वॉज बोर्न इन अ व्हेरी पुअर फॅमिली त्यांचा जन्म खूप अशा गरीब कुटुंबात झाला होता अँड लायूड इन अ डर्टी लंडन सबर्ब आणि लंडनचा जो की डर्टी घानेडाचा जो काही भाग आहे सबर्ब भाग आहे उपनगर आहे त्यामध्ये तिथे राहत होते ही सफर्ड फ्रॉम अ स्पीच डिफेक्ट त्यांना बोलण्याची अडचण होते स्पीच डिफेक्ट जर आपण म्हणतो हकलने एक प्रकारे तर बोलण्यामध्ये त्यांना अडचण येत होत्या देअर फॉर मेनी चिल्ड्रन लाफ्ट ऑन हिज प्रोनाऊन्सेस त्यामुळे बरेचसे जी मुलं होती त्याच्यासोबतची त्याच्यावर काय होत होते तर त्याच्या प्रोनाऊन्सवर म्हणजे त्यांच्या उच्चारावर काय होते तर हसत होती ॲट द एज ऑफ ट्वेल्व बारा वर्षाची असताना ही वॉज फोर्स टू लिव्ह हिज स्कूल इन हिज इन दिस वे इट वॉज द एंड ऑफ हिज फॉर्मल एज्युकेशन बारा वर्षे असताना त्यांना काय करावं लागलं तर शाळा सोडावी लागली होती आणि अशा प्रकारे त्यांच्या शिक्षणाचा तिथे शेवट झाला होता फॉर्मल एज्युकेशनचा शेवट झाला होता औपचारिक शिक्षणाचा तिथे शेवट झाला होता ॲट द एज ऑफ थर्टीन ही वॉज वर्किंग ॲज अ बुक बायंडर फॉर लिव्हिंग आणि तेरा वर्षाचे असताना तेव्हापासून त्यांनी काय ते केलं तर बुक बायंडरची काम त्यांनी सुरू केलं होतं बुक बायंडर म्हणजे काय तर जे पुस्तक बांधणारे असतात त्यांना बुक बायंडर असं म्हणतात तर त्यांनी वयाच्या तेरा वर्षापासूनच त्या कामाला सुरुवात केली होती बुक बांधणी करणार होतो झाला होता तिसरा प्रश्न आहे व्हॉट इज मिनिंग ऑफ जे की खाली गोष्टी दिलेल्या त्याचा अर्थ काय तुम्हाला सांगायचं आहे रिडिंग बिकेम हिज ऑब्सेशन वाचन जे आहे त्याचं ऑब्सेशन बनलेलं होतं म्हणजे आकर्षण किंवा आपण त्याला म्हणू शकतो पूर्णतः व्यापून टाकलं होतं कशाने तर वाचनाने लेखकाला किंवा मग त्याला आपण म्हणू शकतो फॅरडेला कम्प्लिटली आता याचा अर्थ होतो कम्प्लिटली फील्ड विथ थॉट्स ऑफ रिडिंग पूर्णतः व्यापून जाणे कशाने तर कशाच्या विचाराने वाचनाच्या ही डिडंट थिंक ऑफ एनिथिंग एल्स अदर दॅन रीडिंग जो वाचनाशिवाय कशाचा वि विचार करू शकत नाही करत नव्हता त्याला आपण काय म्हणू शकतो तर रीडिंग बिकेम हीच ऑप्सेशन ऑप्सेशन म्हणजे व्यापणे ओके त्यानंतर इलेक्ट्रिसिटी बिकेम अ लाईफ लाँग फॅन्सिनेशन फॅन्सिनेशन म्हणजे मोठं आकर्षण मोह इलेक्ट्रिसिटी जी आहे ती त्याच्यासाठी काय बनली होती तर एक मोह बनली होती किंवा लाईफ लाँग फॅन्सिनेशन म्हणजे पूर्णतः खूप असं मोठं ते आकर्षण त्याच्यासाठी होतं इलेक्ट्रिसिटी बिकेम फॅरेडेज स्ट्रॉंग अट्रॅक्शन म्हणजेच अर्थ होतं की इलेक्ट्रिसिटी जी आहे ती फॅरेडेज काय बनलं होतं तर स्ट्रॉंग अट्रॅक्शन म्हणजे मोह पूर्ण मोठा सा मोह असा मोह ते बनलेलं होतं पुढचा प्रश्न आहे वाय डू यू थिंक फॅरेडेज फ्रेंड गेव हिम अ फ्री तिकीट टू डेवीच प्रोग्रॅम फॅरडेजच्या मित्राने त्याच्या त्याला डेवीच्या कार्यक्रमाचे फ्री म्हणजे मोफत असं तिकीट का दिलं असं असं तुम्हाला वाटतं आन्सर तुम्ही लिहू शकता बघा अकॉर्डिंग टू मी किंवा मग आय थिंक असं मला वाटतंय द फ्रेंड थॉट फॅरेडे वॉज पुअर ते मित्राला वाटलं की फॅरेडे जो आहे तो कसा आहे तर गरीब होता अँड कुड नॉट अफोर्ड टू बाय अ टिकीट आणि तो काय करू शकत नव्हता तर तिकीट बाय करू शकत नव्हता म्हणजे विकत घेऊ शकत नव्हता इतकी परिस्थितीची नव्हती फॉर्सच्या प्रोग्रॅम अशा प्रोग्रामचे तो तिकीट विकत घेऊ शकत नव्हता बाय म्हणजे विकत घेणे ही मायड बी न्यू द फॅरेडेज फॅन्सिनेशन आणि त्याला माहिती असं की फॅरेडेजचं किती आकर्षण आहे अबाउट सब्जेक्ट ऑफ इलेक्ट्रिसिटी कुठल्या सब्जेक्टचं तर इलेक्ट्रिसिटी सब्जेक्टचं तर किती आकर्षण आहे हे त्याला माहीत असावं अँड दॅट वूड बी अ ग्रेट अपॉर्च्युनिटी फॉर हिम आणि ती त्याच्यासाठी एका जर खूप मोठी संधी होती टू अटेंड द लेक्चर ऑफ द रिनआउट सायंटिस्ट हम्फ्री डेवी आणि त्यासाठी ती संधी होती कोणासाठी फ्रायडेसाठी की ते लेक्चर तिने अटेंड करावं कुठलं तर रिनआउट सायंटिस्ट म्हणजे नाव असलेल्या वैज्ञानिकाचं त्याचं नाव म्हणजे हम्फ्री डेवी होतं आणि त्यांचं काम होतं कशावर तर वर्क ऑन द सब्जेक्ट ऑफ केमिकल अँड इलेक्ट्रिकल लाइटिंग आणि जो डेवी आहे त्यांनी काय केलं होतं अभ्यास केला होता किंवा त्यांचा सब्जेक्ट होता काय तर केमिकल आणि इलेक्ट्रिकल लाइटिंग त्यामुळं ही एक संधी होती कोणाला फॅरडेला ती लेक्चर अटेंड करण्याची त्यामुळे त्याच्या मित्राने काय केलं असेल तर त्याला गरीब समजून किंवा मग तो तिकीट घेऊ शकत नाही असं समजून त्याला हे काय दिलं असेल तर तिकीट दिलं असेल फाइंड द आन्सर ऑन दिस पेज या पेजवर तुम्हाला आन्सर शोधायचं आहे तर त्याचा आन्सर प्रश्न आहे वॉट वॉज द सब्जेक्ट ऑफ डेव्हिज लेक्चर डेव्हिजचा लेक्चरचा सब्जेक्ट काय होता जे लेव्हीने लेक्चर दिलं त्याचा विषय काय होता तर आन्सरवर तुम्ही शक्यता बघा मिस्टेरियस फोर्स ऑफ इलेक्ट्रिक फ्ल्यूट्स दिस वॉज द सब्जेक्ट ऑफ डेव्हिस लेक्चर हे डेव्हिच्या लेक्चरचं काय होतं तर सब्जेक्ट होतं पुढचा प्रश्न आहे व्हॉट ॲक्शन्स अँड थॉट्स ऑफ फॅरडे शो दॅट ही वॉज इन्स्पायर्ड बाय डेवी तर याचा अर्थ होतोय की फॅरेडेला डेवीकडून कोणती प्रेरणा मिळाली होती हे फॅरेडेच्या कोणत्या कृती आणि विचारातून दिसून येतं ओके म्हणजे कशाने तो इन्स्पायर झाला होता डेवीकडून हे त्याच्या डेवीच्या कुठल्या ॲक्शन किंवा मग कृतीवरून आप कृती किंवा मग विचारातून आपल्याला दिसून येतं तर आन्सर तुम्ही लिहू शकता बघा फॅरेडे टुक नोट्स ऑफ डेवीज लेक्चर ऑन मिस्टेरियस फोर्स ऑफ इलेक्ट्रिक फ्ल्युड्स कॉम्प्रिहेन्सिवली फॅरेडे जो होता तो एकदम काय करतो डेवीचे जे लेक्चर आहे तिने काय केलं त्याचं नोट्स घेतल्या होत्या एकदम लक्ष्यपूर्वक कॉम्प्रिहेन्सिवली म्हणजे संपूर्ण आकलन करून ही बाउंड दॅम इन टू अ बुक फॉर गिविंग अ गिफ्ट टू डेवी समडे आणि त्यांनी काय केलं होतं तर त्या नोट्स काय केलं तर पुस्तकाला बांधल्या होत्या की एक दिवस तो काय केलं तर डेवीला काय केलं तर ती गिफ्ट म्हणून देईल फ्रॉम दॅट डे ही थॉट ऑफ बिकमिंग अ ग्रेट सायंटिस्ट आणि त्या दिवसापासून त्यांनी विचार सुरुवात विचार करायला सुरुवात केली की के तो काय होणार तर एक मोठा सायंटिस्ट होणार वैज्ञानिक होणार अँड टू राईट हिज ओन बुक्स आणि स्वतःचे तो पुस्तक लिहिणार डेवी बिकेम हिज रोल मॉडल डेवी त्याच्यासाठी काय होते तर रोल सारखे होते प्रतीक त्याच्यासाठी ते होते ही वॉन्टेड डेवी टू बिकेम बिकम हिज मेंटर त्याला वाटत होतं की डेवी काय होते त्याचे गुरु बनावेत बट परंतु डेवी डिड नॉट अग्री परंतु डेवी काय झाले नाही तर अग्री नव्हते किंवा मग ते सहमत नव्हते फॅरेडे वॉज नॉट अनहॅपी फॅरेडे त्यामुळे दुःखी झाले नव्हते अँड डिसअपॉइंटेड नाराजी झाले नाही अँड जस्ट केप ट्राईंग टू गेट हिज फेवर आणि ते प्रयत्न करत होते त्यांचा फेवर मिळवण्याचा त्यांची संमती मिळवण्याचा सेवन क्वेश्चन आहे गेज द मिनिंग ऑफ आता मेंटरचा अर्थ काय होतो मेंटरचा तसं में तुम्हाला मी सांगितलं गुरु किंवा मदतनीस आपण त्याला म्हणू शकतो सहकारी आन्सर मी तुम्ही शकता बघाचा अर्थ एन एक्सपर्ट एक्सपिरियन्स अँड ट्रस्टेड ॲडवायझर एक अनुभवी ओके किंवा विश्वासवास सल्लागार त्याला आपण काय म्हणतो तर मेंटर असं म्हणत असतो वाय डीड डे व्ही चूज फॅरडे ॲज ही सेक्रेटरी डेव्हीने त्या फॅरडेला का सेक्रेटरी म्हणून त्याचे नेमणूक केली किंवा कावर त्याला त्याने निवडलं का तर याच्या मागचं कारण काय आहे तर आन्सर मी तुम्ही लिहू शकता बघा डेव्हिड डिसायडेड टू हायर फॅरडे ॲज ही सेक्रेटरी डेवीने निर्णय घेतला फॅरडेला सेक्रेटरी म्हणून निवडण्याचा बिकॉज कारण केमिकल एक्सप्लोजन हॅ टेम्परेरी बायंड ब्लाइंडेड डेवी कारण केमिकल एक्सप्लोजन झालं लॅबमध्ये त्यामुळे डेव्ही काय झाला होता तर टेम्परेरी म्हणजे काय काळासाठी तो काय झाला होता ब्लाइंड झाला होता म्हणजे आंधळा झाला होता त्यामुळे तिने फॅरडेला सेक्रेटरी म्हणून निवडलं होतं वॉज डेवी फिअर इन हिज ट्रीटमेंट टू फॅरेडे जी ट्रीटमेंट डेवीने कोणला दिली फॅरडे दिली ती योग्य होती का डेव्ही वॉज नॉट डेफिनेटली फिअर इन हिज ट्रीटमेंट ऑफ फॅरडे डेवीने जी ट्रीटमेंट कोणला दिली फॅरेडेने दिली ती निश्चितच चांगली नव्हती किंवा योग्य नव्हती हाऊ डीड फॅरेडे रिस्पॉन्ड टू दॅट ट्रीटमेंट फॅरडेने डेवीच्या वागणुकीला कसा प्रतिसाद दिला रिस्पॉन्ड म्हणजे प्रतिसाद देणे ट्रीटमेंट म्हणजे वागणूक तर याचं उत्तर तुम्ही लिहू शकता बघा डेवी वॉज नॉट डेफिनेटली फेअर इन हिज ट्रीटमेंट ऑफ फॅरडे डेवीने जी फ्रे फॅरडेला ट्रीटमेंट दिली होती वागणूक दिली होती निश्चितच ती योग्य नव्हती बट फॅरडे वॉज नॉट डिटर्ड अँड वॉज रिलेंटलेस परंतु फॅरेडे जो होता तो कसा नव्हता तर निरा झाला नव्हता अँड वॉज रिलेंटलेस आणि कठोरसुद्धा तो बनला नव्हता ही कंटिन्यूड वर्किंग हार्ड डे अँड नाईट टू लर्न ॲज मच ॲज ही कुड अबाउट डेवीज एक्सपेरिमेंट तो कंटिन्युअसली काय करत राहिला तर कठोर मेहनत घेत राहिला दिवस रात्र तो हो मेहनत घेत राहिला होता टू लर्न कशासाठी शिकण्यासाठी ॲज मच ॲज ही कुड अबाउट डेविज एक्सपेरिमेंट जे काही डेविज एक्सपिरियन्स एक्सपेरिमेंट करत होता प्रयोग करत होता त्याच्यापासून जास्तीत जास्त शिकण्यासाठी काय करत होतं तर फॅरेडे हा दिवस रात्र मेहनत करत होता दो हिज वर्क वॉज क्लिनिंग लॅब जरी त्याचं व काम हे लॅब क्लीन करणं होतं साफसफाई करणं होतं फॅरेडे कन्सिडर हिमसेल्फ लकी टू गेट टू सी सम ऑफ डेव्हिज एक्सपेरिमेंट फ्रायडे स्वतःला काय समजत होतं तर लकी समजत होता नशिबा समजत होता की जो ज्यामुळे त्या लॅब क्लिनिंगमुळे सुद्धा त्याला संधी मिळत होती कशाची तर डेवीचे काही एक्सपेरिमेंट बघण्याची पुढचा प्रश्न आहे व्हॉट हॅपन्स वेन अँड इलेक्ट्रिक करंट इज अप्लाय टू अ वायर वायरला विजेचा प्रवाह जोडला असता काय होत असतं असा हा प्रश्न आहे आन्सरमध्ये तुम्ही लिहू शकता वेन अँड इलेक्ट्रिक करंट इज अप्लाइड टू अ वायर जेव्हा इलेक्ट्रिक करंट हे वायरला जोडलं जातं इट कॉज दॅट वायर टू बिहेव लाईक अ मॅगनेट त्यावेळेस वायर जे आहे ते कशासारखं काम करतं तर मॅग्नेटसारखं म्हणजे चुंबकासारखं काम करतं अँड द फोर्सेस आर कनेक्टेड आणि फोर्सेस हे काय काय होतात तर एकमेकाशी जोडले जातात पुढचा प्रश्न काय बघा अँड इंडक्शन मोटर इज कॉमनली यूज इलेक्ट्रिकल मशीन आता इलेक्ट्रिकल मशीन जे आहेत त्यामध्ये काय केलं जातं तर इंडक्शन मोटरचा वापर केला okay? जातो ओके म्हणजे विजेचे जे यंत्र असतील त्यामध्ये इंडक्शन मोटरचा वापर केला जातो वॉट एक्झाम्पल्स ऑफ इट्स यूज आर गिवन हिअर आता त्याचा उपयोग असलेली कोणती उदाहरणं या उत्तरात दिलेली आहेत असा प्रश्न आहे आन्सर मी तुम्ही लिहू शकता बघा द इंडक्शन मोटर इज यूज इन फॅन जी इंडक्शन मोटर आहे ती फॅनमध्ये वापरली जाते एअर कंडिशनरमध्ये वापरली जाते त्यानंतर सेविंग मशीनमध्ये वापरलं जातं फोटोग्राफीमध्ये वापरलं जातं फोटोग्राफ्समध्ये वापरलं जातं पॉवर टूल्स कार्स अँड इवन ट्रेन्स अँड एरोप्लेन्स इंजिन्स हे काही एक्झाम्पल्स आलेले आहेत या उतऱ्यामध्ये या ठिकाणी इंडक्शन मोटरचा वापर केला जातो थर्ड त्यामध्ये पुढचा प्रश्न आहे बघा गिव वन एक्झाम्पल इच टू शो दॅट आता प्रत्येकी एक्झाम्पल तुम्हाला द्यायचं आहे जे खाली दिलेल्या गोष्टी सांगते आहे एक पहिलं म्हणजे काय फॅरेडे वॉज अ गुड पीपिल पीपल म्हणजे विद्यार्थी शिष्य जो फॅरेडे होता तो एक चांगला शिष्य होता किंवा विद्यार्थी होता तर याचा आन्सर तुम्ही लिहू शकता बघा एक एक्झाम्पल द्यायचं त्याच्यावरून हे साबित झालं पाहिजे की फॅरेडे कसा होता तर एक चांगला विद्यार्थी होता तर आन्सर तुम्ही लिहू शकता फॅरेडे रिस्पेक्टेड डेवी थ्रू ही वॉ जलस ऑफ फॅरेडे फॅरडे काय करत होता तर खूप आदर कर आदर करत होता डेवीची जरीही डेवी कसा होता तर जलस होता किंवा जळत होता कोणावर तर फॅरडेवर किंवा घृणा करायचा फॅरडेची डेवी गेम ही मॅन इम्पॉसिबल टास्क टू रिव्हर्स इंजिनिअरिंग डेवीने काय केली होती तर एक अवघड टास्क दिलं होतं कोणाला फॅरेडेला रिव्हर्स इंजिनिअर करण्या इंजिनिअरिंग करण्याचं इंजिनिअर करण्याचं ते म्हणजे काय तर द बवेरियन ग्लास बट फॅरडे ॲक्सेप्टेड द असाइनमेंट डिस्पाइट नोईंग दॅट इट वुड बी व्हेरी डिफिकल्ट एक अवघड असे जी काही टास्क आहे डेवीने दिलं होतं कोणाला फॅरेडेला रिव्हर्स इंजिनियर करायचं कशाचं बवेरियन ग्लासचं परंतु जो फॅरेडे होता त्यांनी ती असाइनमेंट जी आहे ते ॲक्सेप्ट केलं जरी त्याला माहिती होतं की हे कसं थोडंसं डिफिकल्ट आहे अवघड आहे तरीही दिस शोज दॅट फॅरेडे वॉज अ गुड पीपल याची वेळ असं सिद्ध होतं की फॅरेडे कसा होता तर एक चांगला विद्यार्थी होता सेकंड डेवी वॉज नॉट अ गुड मॅन्टर डेवी जो होता तो एक चांगला मेंटॉर नव्हता चांगला ॲडवायझर किंवा मग गुरु नव्हता हे तुम्हाला सिद्ध करायचं आहे त्यासाठी एक्झाम्पल द्यायचं आहे आन्सरमध्ये तुम्ही लिहू शकता बघा डेवी वॉज जलस ऑफ हिज पीपल्स अचीवमेंट अँड नेवर हेल्प हिम हेल्प हिम इन हिज डिफिकल्टीज डेवी जो होता तो त्याच्या विद्यार्थ्याच्या अचीवमेंटवर सक्सेसवर जळत होता आणि कधी त्यांनी काय केले नाही तर मदत केली नाही त्याच्या डिफिकल्टीजमध्ये म्हणजे ज्यावेळेस फॅरेटी डिफिकल्टीमध्ये होता अडचणीत होता त्यावेळेस कधीही डेवीने त्याला मदत केली नव्हती

त्या सर्व ल इक्विपमेंटच्या साहाय्याने फॅरेडे काय करू शकत नाही तर कधीही त्याचं टास्क पूर्ण करू शकणार नव्हता ही वॉन्टेड टू एन्जॉय हिज पीपल्स फेल्युअर तो त्याच्या विद्यार्थ्याचं जे काही फेल्युअर आहे त्यामध्ये तो एन्जॉय करत होता इन दिस वे वी कॅन से डेव्ही वॉज नॉट अ गुड मेंटर प पद्धतीने आपण म्हणू शकतो की डेवी कसा होता तो एक चांगला मेंटर किंवा गुरु नव्हता त्यानंतर पुढचा प्रश्न आहे गेज द मिनिंग ऑफ खाली काही शे वाक हे दिलेले आहेत फ्रेश दिलेली एक प्रकारची तर तिचा अर्थ तुम्हाला सांगायचा आहे रिव्हर्स इंजिनिअर इट आता याचा अर्थ होतो की रिप्रोड्यूस अन अदर मॅन्युफॅक्चरर्स प्रोडक्ट फॉलोईंग डिटेल एक्स एक्झामिनेशन ऑफ इट्स कन्स्ट्रक्शन याला आपण थोडक्यात मराठीमध्ये जाऊ शकतो की उलटी निर्मिती प्रक्रिया उलट निर्मिती करायची म्हणजे कधी वस्तू निर्माण झाली तर तिला पुन्हा उलट निर्म निर्माण करायचं त्याला रिव्हर्स इंजिनियर इंजिनिअर इट असं म्हणता येईल उलट निर्मिती प्रक्रिया किंवा मग पुनर्निर्मिती असा त्याला आपण म्हणू शकतो पंधरावा प्रश्न आहे फॅरेडा केप्ट अ सोवेनियर ऑफ हिस फेल्युअर ॲज अ सोर्स ऑफ इन्स्पायरेशन ओके सोवेनियर म्हणजे काय स्मरणिका स्मरणार्थ ठेवली एखादी वस्तू तर फॅरेड केप्ट अ सोवेनियर म्हणजे फॅरेडाने काय केलं तर एक स्मरणार्थ अशी एक वस्तू ठेवली ऑफ हिज फेल्युअर म्हणजे त्यांनी त्याचे जे काही फेल्युअर आहे त्याला एक स्मरण म्हणून त्यांनी त्या वस्तू ठेवल्यात ॲज अ सोर्स ऑफ इन्स्पायरेशन कशासाठी तर एक प्रेरणास्त्रोत म्हणून त्याचा वापर करण्यासाठी हे तुम्हाला एक्सप्लेन करायचं आहे फॅरेडा केप्ड अ सिंगल ग्लास ब्रिक ऑन हिज शेल्फ ॲज अ सोवेनियर टू रिमाइंड हिमसेल्फ ऑफ दोज डिफिकल्टीज त्यांनी काय केलं तरी सिंगल ग्लास ब्रिक त्याच्या शेल्फमध्ये ठेवलं ती स्मरणिका ठेवली ओके एक स्मरण राहावी ते अशा वस्तू रिमाइंड राहावं यासाठी की त्याचे डिफिकल्ट डेज त्याला आठवत राहतील त्यामुळे ही वॉन्टेड टू रिमेंबर हिज फेल्युअर अँड द हार्डवर्क ही हॅड डन ड्युरिंग दोज डिफिकल्ट डेज ही वॉन्टेड टू रिमेंबर हिज फेल्युअर त्याला वाटतं की त्याचं त्याचं जे फेल्युअर आहे जे अपेक्षा आहे त्याला आठवत राहावं अँड द हार्डवर्क ही हॅट डन ड्युरिंग दोज डिफिकल्टीज आणि त्याला ते हार्डवर्क त्यांनी केलेली जी मेहनत आहे ती लक्षात राहावी त्या दिवशी त्या वाईट दिवसात त्यांनी जे काही हार्डवर्क केले ते लक्षात राहावे त्यासाठी त्यांनी ते स्मरणिका किंवा लक्षात राहतील अशा वस्तू त्यांनी ठेवल्या होत्या त्याच्या शेल्फमध्ये त्यामध्ये एक कुठली वस्तू दि सिंगल ग्लास ब्रिक ही बिलिव्ह दॅट इट वुड इन्स्पायर हिम इन सच डिफिकल्टीज आणि त्याला असा विश्वास होता की ह्या ज्या गोष्टी आहेत हे सोविनियर्स जे आहेत ते त्याला काय करतील तर आठवण देत राहतील का इन्स्पायर करत राहतील प्रेरणा देत राहतील त्याच्या वाईट दिवसांमध्ये पुढचा प्रश्न आहे वाय वर फॅरेडाईज ड्रॉइंग्स नॉट ॲक्सेप्टेड जे काही फॅरेडाईने आखलेले काही आकृत्या होत्या त्या का नाकारल्या गेल्या होत्या तर आन्सर तुम्ही शकता बघा फॅरेडी डिड नॉट नो ॲडव्हान्स मॅथेमेटिक्स फॅरडीला डिड नॉट म्हणजे त्याला आपण काय म्हणू शकतो तर त्याला ॲडव्हान्स मॅथमेटिक्सबद्दल काही माहिती नव्हती सो ही ड्रिव हंड्रेड्स ऑफ द आयरन फायलिंग पॅटर्न्स त्यांनी त्याच्यामुळे त्यांनी हंड्रेड्स असे आयरन फायलिंग पॅटर्न्स त्यांनी बनवले होते रेखडले होते ती डायग्राम रेखडली होती बट ही कुड नॉट एक्सप्लेन देम इन द फॉर्म ऑफ मॅथमेटिक इक्वेशन परंतु तो ज्या की बनवलेली ड्रॉइंग आहे कशाची आयर्न फायलिंग पॅटर्नची तो काय करू शकत नव्हता एक्सप्लेन करू शकत नव्हतं मैथमेटिकल इक्वेशन थ्रू अँड ड्रॉइंग्स वर विदाउट इक्वेशन्स देअर फोर दे वर नॉट ॲक्सेप्टेड आणि ती ड्रॉइंग जी होती ती विदाउट इक्वेशन होतं म्हणजे कुठल्या प्रकारचं मैथमेटिकल इक्वेशन त्याच्या बेसला नव्हतं त्यामुळं ते ॲक्सेप्ट केलं गेलं नव्हतं ती ड्रॉइंग ॲक्सेप्ट केलं गेली नव्हती डज इट मीन दे वर रॉंग याचा अर्थ असा आहे का मग ती ड्रॉइंग चुकीची होती आन्सर वॉट युअर ड्रॉईंग ही मेड जी काही ड्रॉइंग तिने बनवली होती इट डझंट मीन दॅट दे वर रॉंग याचा अर्थ असा नाही की ते चुकीचं होतं लेटरल त्यानंतर मॅक्सवेल ट्रान्सलेटेड हिज आयडियाज अँड ड्रॉइंग्स इंटू अ सेट ऑफ इक्वेशन त्यानंतर काय झालं तर मॅक्सवेलने काय केलं तर त्याच्या ज्या आयडियाज आहेत फेरडेच्या आणि त्याने जी काढली ड्रॉइंग आहे ती काय केली तर एका इक्वेशनमध्ये ती सेट केली दे वर प्रू ड्राईट आणि अशा पद्धतीने ते काय झाले तर सत्य ठरलं म्हणजे तिने जी बनवलेली ड्रॉइंग आहे ती खरी ठरली अठरावा प्रश्न आहे प्रश्न आहे राईट द आयडिया बिहाइंड अँड इलेक्ट्रिकल जनरेटर आता इलेक्ट्रिकल जनरेटरच्या पाठीमागची आयडिया काय आहे ही तुम्हाला एक्सप्लेन करायचं आहे इलेक्ट्रिकल जनरेटर म्हणजे काय ज्याच्यातून इलेक्ट्रिसिटी बनवली जाते तर आन्सरमध्ये तुम्ही लिहू शकता बघा फॅरेने नोटीस दॅट इफ ही मूड अ मॅग्नेट फॅरेने असं लक्षात आलं किंवा नोटीस केलं निदर्शनात आलं त्याच्या की जेव्हा ही मूड अ मॅग्नेट जेव्हा तो काय करतो मॅग्नेट मॅग्नेट म्हणजे काय तर चुंबक फिरवतो इट कुड प्रोड्यूस इलेक्ट्रिकल करंट त्यातून काय होतं तर इलेक्ट्रिकल करंट तयार होते दिस गे फॅरडे अँड आयडिया टू कन्वर्ट मोशन इन्टू ग्रेट इलेक्ट्रिसिटी आणि त्यातून त्याला कळालं की मोशनला गतीला काय करावं होतं इलेक्ट्रिसिटीमध्ये कन्वर्ट करता येऊ शकतं किंवा केलं जातं अशी त्याला आयडिया मिळाली द आयडिया ऑफ अॅन इलेक्ट्रिकल जनरेटर केम इन्टू एक्झिस्टन्स ऑन दॅट प्रिन्सिपल आणि याच प्रिन्सिपलवर याच तत्वावर काय झालं तर इलेक्ट्रिकल जनरेटर हे काय झालं तर अस्तित्वात आलं होतं दॅट इज स्टील यूज टुडे टू जनरेट ऑल काइंड्स ऑफ पॉवर आणि सध्याच्या काळात सुद्धा हेच गोष्ट वापरल्या जाते कशासाठी तर सगळ्या प्रकारच्या पॉवर निर्मिती म्हणजे सगळ्या प्रकारच्या वीज निर्मितीमध्ये हीच गोष्ट वापरल्या जाते आता एक एक्सपेरिमेंट तुम्हाला बनवायचं आहे आयरन फायलिंगचं आणि मॅग्नेटचं तुमच्या पद्धतीने आता ही स्टुडंट ॲक्टिव्हिटी आहे तुम्ही ही क्लासमध्ये तुम्ही करू शकता तुमच्या विज्ञानाच्या शिक्षकाच्या मदतीने ओके विज्ञानाच्या शिक्षकाची मदत घ्या आणि हे जे काही एक्सपेरिमेंट आहे ते तुम्ही तुमच्या विज्ञानाच्या प्रयोगशाळेमध्ये तुम्ही बनवायचं असणार आहे आता आपण येतो आहोत इंग्लिश वर्कशॉपकडे चला पहला है, right? त्यांचा, त्यांचा दो दो है। तर आता इंग्लिश वर्ष समजून घेऊया इंग्लिश वर्कशॉपमधील पहिला प्रश्न आहे राईट वॉट इज इम्प्लायड इन द फॉलोइंग सेंटेन्सेस खाली काही सेंटेन्सेस दिलेले आहेत त्यांचा त्याच्यातून कुठला अर्थ सूचित होतो हे तुम्हाला लिहायचं आहे म्हणजे काय अर्थ आपल्याला मिळतो त्या सेंटेन्सेसमधून वाक्यातून आपल्याला तुम्हाला इथे आपल्याला लिहायचं आहे तर पहिलं वाक्य आहे बघा बट यू नो हिज इम इन्स्पायरेशनल लाईफ स्टोरीज फर फक्त काही लोकांना माहिती होती तिची इन्स्पायरेशनल अशी लाईफ स्टोरी ओके okay, जीवनाची स्टोरी जीवनाची कथा विच इज ऑल अबाउट करेज अँड फायटिंग अगेन्स्ट द ऑड्स आणि ही जी काही त्याची लाईफ स्टोरी होती त्यामध्ये एक धैर्य आणि फायटिंग अगेन्स्ट ऑड म्हणजे जी काही परि प्रतिकूल परिस्थिती त्याविरोधात तो लढत आलेला आहे हे फक्त काही लोकांनाच माहिती होतं व्हॉट डज इट टेल यू अबाउट द फॅरेडेज लाईफ यातून तुम्हाला काय समजते फॅरडेजच्या लाईफबद्दल तर तुम्ही लिहू शकता बघा याचा आन्सरमध्ये फॅरडे वॉज बोर्न इन अ पुअर फॅमिली त्याचा जन्म गरीब कुटुंबात झाला होता ही सफर्ड फ्रॉम अ स्पीच डिफेक्ट ॲज अ चाईल्ड तो ज्यावेळेस लहान होता त्यावेळेस त्याला कशाचा त्रास होता तर स्पीच डिफेक्ट म्हणजे बोलण्याचा त्याला त्रास होता ही हॅड टू स्टार्ट वर्किंग ॲट द एज ऑफ थर्टीन त्याला त्याच्या तेराव्या वर्षी काम करायला सुरुवात करावी लागली होती पुअर फॅरेडे हॅड टू स्ट्रगल हार्ड अगेन्स्ट ऑल ऑर्स बिकॉज ही हॅड नो सोशल स्टेटस नो मनी अँड नो एज्युकेशन जो गरीब असा फॅरेडे होता त्याला खूप संघर्ष करावा लागला खूप परिश्रम घ्यावे लागले कशा विरोधात तर प्रतिकूल परिस्थितीच्या विरोधामध्ये परिस्थितीच्या विरोधात कारण ही हॅड नो no सोशल स्टेटस त्याला कुठल्या प्रकारचं सोशल स्टेटस नव्हतं म्हणजे सामाजिक असं uh, मान सन्मान त्याला नव्हता पैसे नव्हते आणि एज्युकेशन म्हणजे शिक्षण सुद्धा त्याच्याकडे नव्हतं इवन दॅन ही टॉईल हार्ड तरी सुद्धा त्यांनी खूप मेहनत घेतली अँड अचीवड अ ग्रेट सक्सेस आफ्टर ऑल हिज डिफिकल्टीज आणि त्यांनी खूप मोठं सक्सेस मिळवलं या सगळ्या yes, डिफिकल्टींना पार करत म्हणजे या सगळ्या अडचणींवर मात करत त्यांनी काय मिळालं तर खूप मोठं सक्सेस त्यांनी किंवा यश त्याच्या आयुष्यात त्यांनी मिळवलं होतं पुढचा प्रश्न जो आहे तो आहे इवन द देन डेवी डीड नॉट हॅव मच होप फॉर फॅरडे काय तर डेवीकडून काय डेवीला काय नव्हतं तर फॅरडेजकडून खूप काही असे होप नव्हत्या आता इवन देनचा अर्थ तुम्हाला इथे सांगायचा आहे फॅरडे वॉन्टेड टू बी अ ग्रेट सायंटिस्ट फॅरेडेला एक ग्रेट सायंटिस्ट व्हायचं होतं बट डेव्हिड डिसमिस्ड हीज ऑल हीज ऑल ॲस्पिरेशन्स परंतु जो डेवी होता त्यांनी काय केलं होतं त्याच्या सगळ्या इच्छा काय केल्या होत्या तर डिसमिस केल्या होत्या म्हणजे तोडल्या होत्या ही मेड फॅरेडे हीज सेक्रेटरी त्यांनी फॅरेडेला त्याचं सेक्रेटरी बनवलं सचिव देन हीच लॅब असिस्टंट आणि नंतर त्याला लॅब असिस्टंट बनवलं लॅब सहाय्यक ज्याला आपण म्हणतो फॅरेडे वर्क हार्ड डे अँड नाईट फॅरेडे दिवस आणि रात्र मेहनत करत होता अँड लर्न अबाउट डेव्हिज एक्सपिरिमेंट्स आणि डेव्हिजचे जे एक्सपिरिमेंट्स आहेत प्रयोग आहेत तो शिकत होता इवन आफ्टर डेवी वॉज नॉट होपफुल अबाउट फॅरेडेज सायंटिफिक करिअर तरीसुद्धा डेवी काय नव्हतं तर अपेक्षित न त्याला आशा नव्हती कोणाकडून तर फॅरेडेच्या सायंटिफिक करिअरबद्दल वैज्ञानिक अशा करिअर बाब बाबतीत बिकॉज ऑफ ही सोशल स्टेटस अँड एज्युकेशन याच्या मागचं कारण होतं की फॅरेडेचं सोशल स्टेटस आणि एज्युकेशन हे कसं होतं तर खूप कमी होतं त्यानंतर आहे सी पीपल स्टार्टेट टेलिंग डेव्ही दॅट ऑफ ऑल हिज डिस्कवरी इज द बेस्ट वॉज फॅरडे हिमसेल लोक डेवीला सांगत होते की त्यांनी जे काही संशोधन केलं शोध लावलेत त्यामध्ये सगळ्यात चांगला जर शोधायचा असेल तर तो म्हणजे कुठला तर फॅरेडे हा होता व्हॉट डज इट सजेस्ट अबाउट डेव्हिज वर्क यातून आपलं डेवीच्या वर्कबद्दल काय समजतं डेव्ही वॉज रिनआउट केमिस्ट नावाजलेला तो केमिस्ट होता हू मेड मेनी डिस्कवरीज ज्यांनी खूप असे शोध लावलेत अबाउट केमिकल्स अँड इलेक्ट्रिकल लाइटिंग केमिकल्स आणि इलेक्ट्रिकल लायटिंगचे कोणी डेवीने फॅरडे वॉन्टेड टू मेक डेवी हिज मेंटर बट डेवी ऑलवेज ट्राय टू कीप हिम अवे फ्रॉम द एक्सपेरिमेंट सी वॉज डूइंग परंतु आता फॅरडेचा होता त्याला काय वाटत होतं की डेवीला काय करावं त्यांनी मेंटर बनावं म्हणजे मदत नीस गुरु बनवावं परंतु डेवी ऑलवेज ट्राय टू कीप अवे कीप हिम अवे परंतु डेवी काय करायचा नेहमी प्रयत्न करायचा की तो काय कर शकेल तर फॅरडेला दूर ठेवू शकेल त्याच्या एक्सपेरिमेंट म्हणजे प्रयोगापासून जो काही तो करत होता त्यापासून डेवी बिकेम जलस डेवीला खूप त्रास व्हायचा किंवा जलस व्हायचा जळायचा तो कोणावर तर फॅरडेवर वॅन फॅरडे बिकेम अ सेलिब्रिटी सायंटिस्ट ओवर जेव्हा स फॅरडे हा काय झाला तर एक सेलिब्रिटी सायंटिस्ट झाला वैज्ञानिक झाला तेव्हा डेवी खूप कसा होला तर त्याला खूप त्रास होत होता तो त्याच्यावर जळत होता बट फॅरे डिड नॉट रिसिव्ह एनी रेकग्नायझेशन फ्रॉम डेव्ही परंतु आता हा एक ओव्हरनाईट सायंटिस्ट झाला सेलिब्रिटी झाला तरी सुद्धा काय तर फॅरेडेला कुठल्या प्रकारचं रेकग्नायझेशन डेवीकडून मिळालं नव्हतं सो पीपल स्टार्टेड टेलिंग डे व्ही दॅट त्यामुळे लोकांनी सुरुवात केली म्हणायला डेवीला काय की फॅरेडे हिमसेल वॉज इज बेस्ट डिस्कवरी फॅरेडे जो आहे तो स्वतः त्याचे काय तर एक चांगली डिस्कवरी किंवा संशोधन आहे असं लोक होतं असं लोक म्हणत होते त्यानंतर आहे ब्रेक द पॅसेज इन टू कॉन्व्हीनियंट स्मॉलर सेक्शन्स गिव्ह सब हेडिंग्स ऑर टायटल्स ऑफ इच सेक्शन आता तुम्हाला काय करायचं आहे हा जो पूर्ण लेसन आहे त्याला काय करायचं तुम्हाला ब्रेक करायचं म्हणजे तुमच्या सोयीनुसार तुम्हाला काय करायचं आहे छोटे छोटे भाग पाडायचे आहेत आणि प्रत्येकाला तुम्हाला सब हेडिंग किंवा मग हेडिंग तुम्हाला द्यायचं आहे ओके हेडिंग म्हणजे काय शीर्षक तुम्हाला द्यायचं आहे किंवा टायटल तुम्हाला द्यायचं आहे ओके तर खूप सोपं आहे आन्सर मग तुम्ही लिहू शकता बघा पॅसेज वन आता बुकमधून तुम्हाला तो घ्यायचं आहे मी तर डिरेक्टली तुम्हाला डॉट 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 लाईन करून दाखवले आहेत म्हणजे मायकल फॅरेडे इज रिगार्डेड ॲज वन ऑफ द मोस्ट डिस्टिंग्विश सायंटिस्ट अँड इन्व्हेंटर्स ऑफ डॉट डॉट इथून तर कुठला शेवटचा लाईन कुठली आहे थॉमस एडिसन टू प्रोड्यूस द फर्स्ट कन्सिस्टंट लाईट बल्ब हा जो पूर्ण पॅसेज आहे तो त्याला आपण पॅसेज वन म्हणूया आणि याचे टायटल असणार आहे फॅरेडेज टाय चाइल्डहूड अँड वर्क ॲज अ बुक बायंडर हे त्याचं टायटल तुम्ही देऊ शकता म्हणजे याबद्दल माहिती तुम्हाला या सगळ्या पॅसेजमध्ये मिळणार आहे दुसरा पॅसेज असणार आहे आता या लाईनपासून डॉट 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 म्हणजे लेक्चरपर्यंत दॅट डे इन एटीन ट्वेंटी फॅरडे वॉज स्पेल बाउंड बाय डेव्हिज लेक्चर तिथून तर कुठपर्यंत ही गॉट टू सी सम ऑफ डेव्हिज लिडिंग एक्सपेरिमेंट इथपर्यंत जे असेल येणाऱ्या सगळ्या जो पॅसेज असतील तो एक पॅसेज कन्सिडर करूया आणि त्या टायटल आपल्याला देता येईल फॅरडे विथ डेवी त्यानंतर तिसरा इवन देन डेवी डिड नॉट हॅव मच होप फॉर फॅरडे तिथपासून तर सिंपल डिवाइस विच वॉज बोर्न आउट ऑफ मॉकरी डायरेक्टेड ॲट फॅरेडे याचा असणारे टायटल काय तर फॅरेडे डिस्कवर्ड द इंडक्शन मोटर त्यानंतर चौथा पॅसेज फॅरेडे बिकेम अ सेलिब्रिटी सायंटिस्ट ओवर तिथून तर स्प्रेडिंग आउट रँडमली इन ऑल डायरेक्शन्स अ कन्सेप्ट कॉल्ड पोलरायझेशन आता याचं टायटल तुम्ही देऊ शकता फॅरेड फेल्युअर अँड कन्सेप्ट ऑफ पोलरायझेशन ओके अशा प्रकारचं तुम्ही टायटल देऊ शकता किंवा फॅर फॅरडे अ सेलिब्रिटी अँड अ कन्सेप्ट ऑफ पॉलरायझेशन ही सगळी माहिती तुम्हाला पॅसेज मध्ये मिळणार आहे त्यानंतर आहे पॅसेन नंबर फाईव्ह ही देन टूक द एज ओल्ड एक्सपेरिमेंट ऑफ स्पार्कलिंग आयरन फायलिंग ऑन अ शीट ऑफ पेपर तिथून तर शेवट म्हणजे हु हू यू पर्यंत हा पॅसेन नंबर फायव्ह असणार आहे त्याला तुम्ही नाव देऊ शकता फॅरेड फॅरेडे ब्रॉट रिव्होल्युशन असोसिएशन विथ मॅक्सवेल हे त्याचं टायटल तुम्ही देऊ शकता आता पुढचं आहे लिस्ट द डिफरंट गॅजेट्स तुम्हाला एक लिस्ट बनवायची आहे डिफरंट डिफरंट गॅजेट्सची अँड इन्स्ट्रुमेंट्स इन्स्ट्रुमेंट्स तुम्हाला सर्वांना माहिती उपकरणं जे आले पॅसेजमध्ये फाइंड मोर इन्फॉर्मेशन अबाउट ॲटलीस्ट थ्री ऑफ देम आणि त्यापैकी तीनबद्दल तुम्हाला जास्त माहिती शोधायची आहे त्यासाठी इंटरनेटचा तुम्हाला वापर करायचा आहे तर गॅजेट्स कुठले कुठले सापडलेत लेसनमध्ये तर फॅन शेविंग मशीन फोटोग्राफ्स पावर टूल्स एअर कंडिशनर इलेक्ट्रिकल जनरेटर डायनामोज कार्स अँड टेलिस्कोप एक्सेट्रा हे बरेचसे असे गॅजेट्स किंवा इन्स्ट्रुमेंट्स आपल्या इथे या चॅप्टरमध्ये सापडतात त्यापैकी तीन गोष्टींबद्दल माहिती लिहायची आहे तर पहिली आहे कार्स कार्सबद्दल तुम्ही लिहू शकता कार इज अ फोर व्हीलर मोटर व्हेकल यूज फॉर ट्रान्सपोर्टेशन कार ही काय तर चाकी मोटर असते जो वापर ट्रान्सपोर्टेशनसाठी म्हणजे प्रवासासाठी केला जातो इथून तिथे वस्तू नेण्यासाठी केला जातो कार्स दॅट रन प्रायमरीली ऑन रोड्स ज्या कार्स असतात त्या रोडवर धावतात कॅन सिट वन ऑर वन टू एट पीपल आणि कारमध्ये एक ते आठ लोक बसू शकतात हॅव फोर व्हील्स चार चाक असतात आणि मेनली ट्रान्सपोर्ट पीपल रादर दॅन गुड्स आणि यांचा वापर विशेषतः लोकांना ट्रान्सपोर्ट करण्यासाठी म्हणजे इथून तिथपर्यंत नेण्यासाठी होतो ना की गुड्स वस्तू वस्तूसुद्धा कारमध्ये घेत घेऊन नेता येतात कार्स केम इन टू ग्लोबल यूज ड्युरिंग द ट्वेंटी सेंच्युरी अँड डेव्हलप्ड इकॉनॉमिक इकॉनॉमीस डिपेंड ऑन दॅम आता बऱ्याचशा देशांची इकॉनॉमी सुद्धा याच्यावर डिपेंड आहे आणि विसाव्या शतकामध्ये खूप ग्लोबल असा यूज या कारचा झालेला आपल्याला दिसून येतो त्यानंतर आहे शेविंग मशीन अ शेविंग मशीन इज अ मशीन यूज टू सेव्ह फॅब्रिक्स अँड मटेरियल्स टुगेदर विथ थ्रेड शेविंग मशीन म्हणजे काय तर ते शिवण काम करण्याचं जे मशीन असतील आपण सेव्हिंग असं मशीन असं म्हणतो हे एक प्रकारचं मशीन आहे ज्यामध्ये काय तर कापड जे असतील किंवा मग रिलेटेड मटेरियल असतील त्यांना एकत्र बांधण्याचं काय मग शिवण्याचं काम होतं थ्रेडच्या साह्याने थ्रेड म्हणजे दोऱ्यांच्या साह्याने शेविंग मशीन्स वर इन्व्हेंटेड ड्युरिंग द फर्स्ट इंडस्ट्रीयल रिव्होल्यूशन टू इन डिक्रीज द अमाऊंट ऑफ मॅन्युअल सेविंग वर्क आता याचा जो शोध लागला तो कशा कधी लागला तर फर्स्ट इंडस्ट्रीयल रिव्होल्युशनच्या वेळेस याचा शोध लागलेला आपल्याला दिसून येतो शेविंग मशीनचा एअर कंडिशनर एअर कंडिशनिंग इज ऑल्सो कॉल्ड एसी एअर कंडिशनिंगला आपण ए सी असं सुद्धा म्हणतो इट इज अ सिस्टम यूज टू कूल डाऊन द टेम्परेचर इन अँड इनसाइड स्पेस बाय रिमूव्हिंग द एक्झिस्टिंग हीट अँड मॉइश्चर फ्रॉम द रूम आणि या एसीचं काम काय तर एक सिस्टीम आहे की जे वातावरणाला टेम्परेचर तापमानाला काय करतं तर कूल करण्याचं काम करतं इन म्हणजे एखाद्या रूममध्ये असेल तिथलं आणि यासाठी काय करतं तर ज्या त्या रूममधील किंवा त्या स्पेसमधील जे एक्झिस्टिंग तापमान आहे किंवा हीट आहे ही गरमपणा आहे किंवा मॉइश्चर आहे त्याला कमी करण्याचं काम एअर कंडिशनर करत असतं तर आपण ए सी असं म्हणतो इसेन्शियली दे वर्क बाय टेकिंग वॉर्म इयर इन टू द सिस्टिम अँड डिस्पर्सिंग कोड एअर इयर एअर uh, सुरुवातीला इनिशियली म्हणजे प्राथमिकपणे काय केलं जातात जे की वॉर्म इयर म्हणजे की गरम हवा आहे ती सिस्टीममध्ये घेणे आणि त्याच्याऐवजी कोल्ड इयर सोडण्याचं काम हे एअर कंडिशनर करत असताना आपल्याला दिसून येतं क्वेश्चन नंबर फोर आहे फाइंड आउट मोर अबाउट द फॉलोइंग सायंटिस्ट विथ द हेल्प ऑफ द इंटरनेट चार सायंटिस्टची नावं दिले आहेत त्यांची तुम्हाला माहिती शोधायची आहे इंटरनेटची मदत घेऊन आता मी तुम्हाला काही माहिती देत आहे या व्यतिरिक्त आणखी माहिती तुम्ही काय करू शकता इंटरनेटच्या माध्यमातून शोधून लिहू शकता तर पहिला आहे बघा मायकल फॅराडे मायकल फॅरेडेबद्दल काय माहिती लिहू शकता तुम्ही मायकल फॅराडे वॉज बोर्न इन लंडन त्यांचा जन्म लंडनमध्ये झाला होता फॅराडे हु बिकेम वन ऑफ द ग्रेटेस्ट सायंटिस्ट ऑफ द सेंचुरी सेंच्युरी एकोणीसशे शतकातील एक महत्त्वाचे असे प्रकारचे ते सायंटिस्ट होते वैज्ञानिक होते बिगन इज करियर ॲज अ केमिस्ट त्यांनी त्यांच्या करिअरची सुरुवात ही केमिस्ट म्हणून केली होती ही रोट अ मॅन्युअल ऑफ प्रॅक्टिकल केमिस्ट्री त्यांनी एक मॅन्युअल लिहिलं होतं प्रॅक्टिकल केमिस्ट्रीचं दॅट ट रिव्हिल्स हिज मास्ट्री ऑफ द टेक्निकल अस्पेक्ट ऑफ हिज आर्ट आणि त्यातून त्या जे काही त्यांनी मॅन्यू लिहिलं आहे त्यातून आपल्याला त्यांची मास्टरी दिसून येते कशावर तर केमिस्ट्रीबद्दलची आणि ही डिस्कवर्ड अ नंबर ऑफ न्यू ऑर्गॅनिक कंपाऊंड्स त्यांनी वेगळ्या प्रकारचे न्यू ऑर्गॅनिक कंपाऊंड सुद्धा त्यांनी शोधून काढलेले होते हिज मेजर कंट्रीब्युशन हाऊ एव्हर वॉज इन द फील्ड ऑफ इलेक्ट्रिसिटी अँड मॅग्नेटिझम त्यांचं जे महत्त्वाचं कंट्रीब्युशन आहे ते कशामध्ये तर इलेक्ट्रिसिटी आणि मॅग्नेटिझममध्ये होतं ही वॉज द फर्स्ट टू प्रोड्यूस अँड इलेक्ट्रिक करंट फ्रॉम अ मॅग्नेटिक फील्ड इन्वेंटेड द फर्स्ट इलेक्ट्रिक मोटर अँड डायनामो the द रिलेशन electric electricity इलेक्ट्रिसिटी अँड केमिकल बॉन्डिंग the द इफेक्ट ऑफ on ऑन लाईट अँड and अँड नेम मॅग्नेटिझम डायमॅग्नेटिझम आता हे सगळ्या प्रकारचे शोध त्यांनी लावण्याचं काम केलेलं ला आहे पहिली गोष्ट म्हणजे त्यांनी काय केलं तर इलेक्ट्रिक करंट आणि मॅग्नेटिक फील्डचा संबंध सांगितला एक इलेक्ट्रिक मोटर आणि डायनामो त्यांनी तयार केलं डेमोन्स्ट्रेशन दाखवलं त्यांनी रिलेशन इलेक्ट्रिसिटी आणि केमिकल बॉन्डिंग बॉन्डिंगचं अशा प्रकारचे वेगळ्या प्रकारचे संशोधन त्यांनी केलं आपल्याला दिसून येतं हम्फ्री डेवी आता हम्फ्री डेवी जे आहेत त्याचा जन्म ते कोण कोण होते ब्रिटिश सायंटिस्ट होते आणि त्यांनी काय शोधलं तर इनहेलिशन ऑफ नायट्रोजन ऑक्साइड प्रोड्यूस सरप्राइजिंग रिझल्ट जर आपण श्वासस्वास घेतला नायट्रोजन ऑक्साईडचा तर एक वेगळ्या प्रकारचं सरप्राइजिंग विचित्र असा आपल्याला काय मिळतो रिझल्ट मिळतो इट कॅन टू नोन ॲज द लाफिंग गॅस आणि यालाचा काय म्हणून ओळखलं जातं तर लाफिंग गॅस म्हणून ओळखल्या जातं ही वॉज अवॉर्डेड अ मेडल बाय नेपोलियन त्यांना नेपोलियनच्या माध्यमातून अवॉर्डसुद्धा मिळाला होता अँड ही आयडेंटिफाईड द एलिमेंट आय आयोडीन फॉर द फर्स्ट टाईम त्यांनी आयोडीनचा शोध सर्वप्रथम लावला होता ही इज रिमेंबर्ड फॉर हीज डिस्कवरीज ऑफ सोडियम पोटॅशियम अँड कॅल्शियम त्यांचा त्यांना लक्षात ठेवलं जातं कशासाठी तर त्यांनी लावलेला शोध तो म्हणजे सोडियम पोटॅशियम आणि कॅल्शियमसाठी थॉमस एडिसन आहे थॉमस अलोआ एडिसन अँड अमेरिकन इन्व्हेंटर ते एक अमेरिकन इन्व्हेंटर होते संशोधक होते एक बिझनेसमॅन सुद्धा ते होते हॅड बीन डिस्क्राइब ॲज अमेरिकाज ग्रेटेस्ट इन्व्हेंटर आणि त्यांना काय म्हणून ओळखलं जातं तर एक अमेरिकेचे ग्रेटेस्ट असे इन्व्हेंटर संशोधक म्हणून ओळखल्या जातं ही इन्व्हेंटेड द फोनोग्राफ इन एटीन सेवेंटी सेवन अठराशे सत्याहत्तर साली त्यांनी फोनोग्राफचा शोध लावला होता थॉमस एडिसन हॅड शेअरिंग प्रॉब्लम्स ड्युरिंग हिज चाइल्डहुड लहान असताना त्यांना ऐकण्याचा अडचण होती म्हणजे थोडे थोडक्यात ते बहिरे होते विश परसिस्टेड आणि ते कंटिन्यू त्यांच्या आयुष्यभर ते राहिलं म्हणजे कमी ऐकू त्यांना यायचं किंवा ऐकण्याच्या अडचणी त्यांना होत्या द फोनोग्राफ वॉज द फर्स्ट मशीन दॅट कुड रिकॉर्ड द साऊंड ऑफ वन्स वॉइस फोनोग्राफ हे पहिलं असं मशीन होतं की जे काय करायचं कोणाचा तरी आवाज जे काय ते रेकॉर्ड करण्याचं काम करायचं अँड प्लेड बॅक आणि नंतर ते ऐकत होतं जो फोनोग्राफ वापरतो त्याला दिस वॉज इन्व्हेंटेड बाय अ मॅन हूज हिअरिंग वॉज पुअर आणि हे बनवलं गेलं होतं किंवा शोधलं गेलं होतं अशा व्यक्तीने की जे ज्याला स्वतः ऐकण्याची काय होती अडचण होती आणि थॉट हिमसेल वायज अ डेफ आणि जो स्वतःला काय समजत होतं तर बैरा समजत होता इट वॉज एडिसन हू डिझाईन अ सिस्टीम ऑफ पॉवर प्लांट एक एडिसन त्यांनी पॉवर प्लांटचा सुद्धा शोध लावला होता किंवा डिझाईन बनवलं होतं ही हॅज गॉट वन थाउजंड अँड नाईंटी थ्री प्ला पेटेंट्स टू हिज क्रेडिट एक हजार त्र्याण्णव असे पेटंट त्यांच्या नावावर आहेत जेम्स मॅक्सवेल आता जेम्स मॅक्सवेल कोण होते बघा ही वॉज अ स्कॉटिश सायंटिस्ट एक स्कॉटिश सायंटिस्ट the ते होते स्कॉटलँडचे आणि त्याचं विशेष महत्त्व किंवा काम होतं मॅथमॅटिकल फिजिक्समध्ये हिज मोस्ट नोटेबल वर्क वॉज टू फॉर्म्युलेट द क्लासिकल थिअरी ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन त्यांची जी महत्त्वाची किंवा नावाजलेली थिअरी ती म्हणजे कुठली तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन ही इज नोन ॲज द फादर ऑफ मॉडर्न फिजिक्स त्यांना मॉडर्न फिजिक्सचं फादर म्हणून सुद्धा ओळखलं जातं

चॅप्टर आता आता सोपं आहे बघा वेन ही वॉज ट्वेल्व हिज मदर वॉज फोर्स टू हिम आउट ऑफ स्कूल हे ते सापडलेलं आन्सर आपल्याला सापडत आहे डिरेक्टली आन्सर दिले दाखवतोय आन्सर तुम्ही बघू शकता वन डे ही केम अक्रॉस अ बुक ऑन इलेक्ट्रिसिटी विच हॅड बीन सेंट टू हिज मास्टर फॉर बाइंडिंग डिसाइडेड दॅट आता पुढची रिकम जागा भरल्या भरल्या जातीय की day that he wanted to be great scientist david never believed dot dot, dot science david never believed faraday could do anything in the field of science people started telling david that dot, dot, of all his discoveries the best was faraday himself this made him even more jealous he handed him a piece of bavarian glass which microbes the glass which was used in the lenses of telescope and asked him to reverse engineer it okay he went on to prove that dot 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 filling filing he went on to prove that these patterns were not a property of the iron filings it was maxwell who dot 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 equations dot 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 there is answer to me. it was maxwell who translated faraday's ideas idea into a set of equations दॅट आर नाव कॉल्ड मॅक्सवेल्स इक्वेशन्स पुढे आहे बघा नाव कम्प्लीट द फॉलोईंग संडेसेज युझिंग युअर ओन वर्ड्स आता स्वतःचे शब्द तुम्हाला वापरून खाली काही जे रिकाम जागा ते दिले आहेत ते तुम्हाला भरायचे आहेत बघा वेन ही वॉज ट्वेल्व जेव्हा तो वर्षाचा होता आता माझे शब्द असणार आहे ही टूक लेसन इन क्रिकेट वन डे ही केम अक्रॉस अ बुक ऑन आता माझा शब्द असणार आहे हाऊ टू स्कोअर गुड मार्क्स इन एक्झामिनेशन किंवा माझा म्हणजे तुमचा तुम्ही अशा प्रकारे इरकम जागा भरू शकता तुमच्या ओनमध्ये या या व्यतिरिक्त तुम्ही तुमच्या वेगळ्या प्रकारचे थॉट सुद्धा इथे लिहू शकता सी ही डिसाइडेड दॅट ही वूड बिकम वन ऑफ द बेस्ट क्रिकेटर ही नेवर बिलीव्हड दॅट हिज फ्रेंड विकास कुड क्रॅक यू पी एस सी एक्झाम पीपल स्टार्टेड टेलिंग दॅट ही बिकेम अ डॉक्टर बाय हिज हार्डवर्क लोकांनी सांगायला सुरुवात केली होती की तो काय झालाय तर डॉक्टर आहे त्याच्या कामामुळे ही हँडेड हिम डॉट डॉट विच ही हँडेड हिम अ पेन ड्राईव्ह विच वॉज यूज टू कॉपी डेटा इन लॅपटॉप ओके ही वेंट ऑन टू प्रूव्ह दॅट ही वॉज अँड इनोसंट बॉय तो सांगण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला की तो कसा होता तर इनोसंट मुलगा होता इट वॉज डॉट 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 हू इट वॉज प्रशांत हू बिकेम अँड इंजिनियर हे त्याचा आन्सर तुम्ही लिहू शकता इथे ग्रेट सायंटिस्ट हा जो चॅप्टर आहे याचं वॉर्मिंग अप मार्जिन क्वेश्चन लँग्वेज स्टडी त्याचबरोबर इंग्लिश वर्कशॉप यांची प्रश्न उत्तरं आपण ह्या व्हिडिओमध्ये डिस्कस केलेली आहेत आय होप तुम्हाला हा व्हिडिओ समजलेला आहे सर्वात महत्त्वाची गोष्ट या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर काही इम्पॉर्टंट लिंक्स या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत त्यावर जाऊन तुम्ही काय करू शकता तर सर्व चॅप्टर इतर येतानावीचे सर्व चॅप्टर जे असतील त्यांची व्हिडिओ तुम्ही बघू शकता त्याचबरोबर इंग्लिश ग्रामर जे महत्त्वाचं आहे तेसुद्धा तुम्ही अभ्यासू शकतात त्यामुळे डिस्क्रिप्शनला नक्की भेट द्या चला तर पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये बघत राहा सुबोध जाधव इंग्लिश सोल्युशन हे आपलं यूट्यूब चॅनल चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत तो थँक्यू अँड टेक केअर